महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली रेल्वे स्थानक तालुका कणकवली, सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक तालुका कुडाळ, कुडाळ रेल्वे स्थानक तालुका कुडाळ आणि सावंतवाडी रेल्वे स्थानक तालुका सावंतवाडी यांना जोडणाऱ्या रस्त्यांचं काँक्रीटीकरण आणि सुशोभीकरण करणं या कामाचा ऑनलाईन भूमिपूजन समारंभ माननीय नामदार श्रीयुत एकनाथ संभाजीराव शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार श्रीयुत देवेंद्र गंगाधरराव फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार श्रीयुत अजित अनंतराव पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते आणि माननीय नारायणराव राणे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री भारत सरकार, माननीय नामदार श्रीयुत रवींद्र चव्हाण मंत्री सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा, माननीय नामदार श्री दीपक केसरकर मंत्री शालेय शिक्षण आणि मराठी भाषा महाराष्ट्र राज्य, माननीय खासदार श्रीयुत विनायक राऊत लोकसभा सदस्य, तसंच माननीय आमदार श्रीयुत निरंजन डावखरे विधान परिषद सदस्य, माननीय आमदार श्रीयुत अनिकेत तटकरे विधान परिषद सदस्य, माननीय आमदार श्रीयुत ज्ञानेश्वर म्हात्रे विधान परिषद सदस्य, माननीय आमदार श्रीयुत नितेश राणे विधानसभा सदस्य, माननीय आमदार श्रीयुत वैभव नाईक विधानसभा सदस्य, श्रीमती के मंजुलक्ष्मी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी संपन्न होत आहे। तरी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। आपले विनीत श्रीयुत शरद राजभोज मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण, श्रीमती छाया नाईक अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरी, श्री अजय कुमार सर्वगौड कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली, श्रीयुत विनायक जोशी उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग वैभववाडी।